नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण मक्यापासून पौष्टिक भजी बनवणार आहोत, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तर हे मका आहे बघा, एक कणीस घेतलेलं आहे, अक्क सोलून घेतलेलं आहे। तर ह्याला तुम्ही मिक्सरला बारीक केलं तरी चालेल, पण मी ह्याला खलबत्त्यात कुटून घेणार आहे। कुटून झालेलं आहे, आता मी एका भांड्यात हे काढून घेते। अशा पद्धतीने बघा, मी कुटून घेतलेलं आहे। तर मिक्सरला लावलं का नाही की थोडंसं त्याचं पाणी होतं, त्यामुळं असं कुटायचं। ग्लासमध्ये जरी तुम्ही कुटलं का नाही तरी कुटलं जातं। तर ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकूया। तर हा बघा कोबी घेतलेला आहे बारीक एकदम, गाजर, एक गाजर मी खिसून घेतलेला आहे छोट्या आकाराचा आहे, एक छोटी शिमला मिरची आहे बघा कापून बारीक घ्यायची, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे, उभा कापून घेतला तरी चालतो। आणि ही थोडीशी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत, त्याच्यामुळे काय होतं, काय जरी खाल्लं आपल्याला तर पचन चांगलं होतं। आता ह्याच्यामध्ये बघा हिरवी मिरची मी कुटलेली आहे, ह्याच्यामध्ये 4-5 पाकळ्या लसणाच्या, 1/2 इंच आलं आणि हिरवी मिरची कुटलेली आहे, 1/2 चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पावडर भाजून घेतलेली आहे आणि पावडर करून घेतलेली आहे। तर आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला बेसन पीठ टाकायचे, पण थोड्या प्रमाणात टाकायचं। तर मी एक वाटी घेतली, त्यातल्या 1/2 वाटीला पण थोडंसं कमी टाकलेलं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठानं कुरकुरीत होतात। तांदळाचं पीठ कोणत्या चमच्याने घेतले हो का, ह्या चमच्याने मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ। आता हे चांगलं आपण पहिलं हलवून मिक्स करून घेऊया। मिक्स करून बघा घेतलेलं आहे चांगलं। तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला थोडासा ओवा टाकायचा असला तर टाकायचा, जर मी पुदिना टाकला तर ओवा टाकत नाही। तर असं बघा थोडं टाकायचं पीठ, म्हणजे आपल्याला कळतं आपल्याला किती पाहिजे। आणि जे आपण मक्याचे बिया जे टेचले होते ना त्याला पाणी सुटतं, त्यामुळे पीठ थोड्या प्रमाणातच पहिलं टाकून घ्यायचं, लागलं तरच टाकायचं परत। तर बघा हे अशा पद्धतीनं दाबून चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याचे सगळा मसाला एकत्र चांगला होतो आणि त्याची चव चांगली वाटते। अजून एक गोष्ट, तुम्हाला ह्याच्यामध्ये हिरवी मिरची जर तुम्ही कोणी खात नसाल तर लाल मिरची पावडर जरी वापरली तरी चालेल। बघा एकदम छान असं मळून झालेलं आहे। आणि अगोदर मीठ टाकू नका, जरा पीठ वगैरे चांगलं कालवलं का नाही की त्याला पाणी सुटतं, नंतर मीठ टाकून चांगलं कालवा। तर हे ना चवीला एक ते छान लागतात आणि पौष्टिक असतात। आपण बनवायला घेऊया। तेल गरम करत ठेवलेलं आहे, तेल चांगलं गरम झालेलं आहे। तर बघा असे छोटे टाकून घ्यायचं। ह्यातलं मी अजून एक सांगते, तुम्ही गोल टिक्क्या जरी बनवल्या ह्याच्याना जरी तळून काढल्या तरी चालेल, जरी लांबड्या आकाराच्या बनवल्या तरी पण चालतील। पण अशी भजी बनवून बघा एकदम चवदार, एकदम टेस्टी आणि कुरकुरीत लागतात। रेसिपी बघितली की प्लीज एक लाईक करा आणि मला कमेंट करत जा आणि थोड्या माझ्या रेसिपी शेअर करत जा प्लीज। तर आपण हे टाकून घेऊया आणि थोड्या प्रमाणात टाकूया, कारण ही माझी कढई लई छोटी आहे। तर बघा हे आता एकदम स्लो गॅसवर, आता तेल गरम झालं की नाही की स्लो गॅस करायचा आणि त्याच्यावर खरपूस असं भाजून घ्यायचं। बघा कलर विकता छान आलेला आहे आणि एकदम ही चवीला एकदा छान लागतात। पावसाळ्याच्या दिवसात हे अशा काही वेगवेगळ्या गोष्टी खायला पण छान असतात। बघा किती छान अशा मस्त अशा झालेल्या आहेत ते। बघा एकदम खरपूस भाजून घ्यायच्या, बघा किती छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत, आतपर्यंत चांगले भाजतात आणि ह्याला तेल जास्त राहत नाही। बघा जसं भजी आपण बोलतो ना तेलकट असतात, अशा तट्ट्या पद्धतीने नसतात। मी आता बघा प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला। बघा किती छान असे खरपूस झालेले आहेत, ते कडकडीत एकदम होतात आणि खायला पण छान लागतात। असे एकदम गरम तेल झालं की नाही बारीक करा गॅस आणि तळून काढा। अशा पद्धतीने आता मी बाकीचे करून घेते। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर भी करा।